नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करिअर टिप्स अंतर्गत गुरुकिल्लीचा शोध हा भाग दोन घेणार आहोत। या अगोदर एक भाग आपण घेतलेला आहे, ज्या भागामध्ये अतिशय सोपी गुरुकिल्ली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यासाठीच तुम्हाला तो भाग पाहणे आणि या चॅनलवर कनेक्ट राहणं गरजेचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा, म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी देता येतील। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं की अभ्यास करताना आपल्याला एक निश्चित अभ्यासाची गुरुकिल्ली सापडावी, परंतु ती काही आपल्याला आयुष्यभर सापडत नाही, कारण की त्या दृष्टीने आपण काही प्रयत्नच केलेला नसतो। तो प्रयत्न करण्यासाठीच या चॅनलवर अशाच पद्धतीच्या मार्गदर्शनासाठी आपण उपलब्ध जर असताल तर निश्चितच अशा सर्व गोष्टी आपण या ठिकाणी देत आहोत, ज्या की तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, अभ्यासासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत। आजही तशाच दोन गोष्टी आहेत, आणि त्या कोणत्या आहेत? तर सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे की मी काय चांगले करू शकतो, ही पहिली गोष्ट। म्हणजेच जीवनात जे काही आपल्याला चांगलं करायचं आहे ते काय करू शकतो आपण, किंवा कुठली गोष्ट करू शकतो, ह्याच्यावर प्रथमतः विचार करायचा, म्हणजेच आपल्याला आपल्या अभ्यासासाठीची ती गुरुकिल्ली सापडते। आणि दुसरा जो काही भाग आहे, मी काय चांगले करण्यासाठी फिट आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण ही गोष्ट करू शकतो, ती गोष्ट करू शकतो, परंतु आपण त्या ती गोष्ट करण्यासाठी फिटच नसतो। फिट म्हणजे काय? की आपल्याला ती एक तर सुटेबल होत नाही, किंवा आपल्याला ती गोष्ट आवडत नाही। मग जर आवडत नाही तर मग आपण काय करायचं आहे, अशासाठी तो विचार करायचा आहे। म्हणजेच पहिली गोष्ट, आपण काय चांगली करू शकतो ह्याच्यावर विचार करायचा, आणि दुसरी गोष्ट, मी काय चांगलं आहे करू शकतो आणि त्याच्यासाठी फिट आहे त्याच्यावर विचार करायचा। अशाच पद्धतीचा हा जर विचार आपण करत गेलो तर निश्चितच आपल्या अभ्यासासाठीची गुरुकिल्ली आपल्याला सापडते। जर आपल्याला ती गुरुकिल्ली सापडली, म्हणजेच काय झालेलं आहे की आपल्या अभ्यासात सर्वप्रथम प्रगती होते, आणि आपला अभ्यासात आपल्याला जो काही प्रगतीचा भाग आहे तो साध्य झाल्याच्या नंतर आपल्याला त्या पद्धतीचा आनंद सुद्धा मिळतो। मग आपण असं पाहतो, या आनंदासाठीच प्रत्येक विद्यार्थी धडपडत असतो। वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असो, विद्यापीठाच्या परीक्षा असो, कोणत्याही परीक्षा असो, त्यासाठीच तर सर्व काही असतं। मात्र आपण अशा गुरुकुल्लीच्या शोधासाठी कुठेतरी भटकत असतो, विनाकारण कुठेतरी वेगवेगळ्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध होत असतो, आणि आपल्याला त्या माध्यमातून काही खरी गुरुकिल्ली सापडत नाही। त्याही पेक्षा एक सोपं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो की आपण घरामध्ये वावरतो, आई वडील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन करतात, सल्ले देत असतात, परंतु आपण ते दररोजचे सल्ले म्हणून आपण कानामागे करून टाकतो, किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। असं झाल्यामुळं आपल्याला जे सल्ले आईवडिलाकडून मिळणार आहेत ते सुद्धा प्राप्त होत नाही। त्यासाठी काय करायचं आहे? तर सर्वप्रथम आपल्याला आपले आईवडील काय म्हणतात आहे हे थोडंसं एकांतात जर त्यांना तुम्ही ते प्रश्न विचारले तर आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं मिळतात। एकांतात तुमची समस्या त्यांना सांगा, एकांतात त्यांना तुमची जी काही अडचण आहे ती समजून सांगा, किंवा तुम्हाला भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या, कोणकोणत्या नाही करायच्या हे सांगण्याचा प्रयत्न करा, आणि मग पहा। कारण आई वडील हे सर्व प्रश्नांच्या किंवा आपल्या अभ्यासाची सुद्धा गुरुकिल्ली असतात हे आपल्याला माहीत असायला पाहिजे। म्हणजेच आपण ज्या गुरुकिल्लीच्या शोधामध्ये असतो त्या आपल्या जवळ असतात, आजूबाजूला असतात, परंतु आपण इतरत्र फिरत असतो, आणि ते न फिरण्यासाठीच अशा पद्धतीची प्रत्येक गोष्ट तुम्हाला आपण या चॅनलवर देतो। ते दिल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं ट्युटोरियल करावं लागतो, ते ट्युटोरियल झाल्याच्या नंतर तुमच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत या प्रश्नाची सुद्धा विचारणा करत असतो। त्यासाठीच तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे। म्हणजेच अभ्यासासाठी जी गुरुकिल्ली लागते ती मिळवण्यासाठी अशा पद्धतीच्या या प्रत्येक गाईडलाईनच्या माध्यमातून जर आपण गेलात तर निश्चित तिचा शोध आपल्या जवळच लागतो, आणि त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं सुद्धा अभिप्रेत आहे। अशाच नवनवीन गोष्टीसाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। आजचा एवढा संदेश पुरे आहे। धन्यवाद।